साठी पाहत राहा डीएम न्यूज मराठी। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहत आहात डीएम न्यूज मराठी। ब्राह्मण हे हिंदू नाहीतच असा घणाघात उग्रकार व माजी आमदार लक्ष्मण माने यांनी केलेला आहे। पाहूयात ते काय म्हणाले। भारतीय उद्योग विकास संशोधन संस्था सातारा या संस्थेच्या वतीनं दरवर्षी मराठीतल्या ख्यातनाम साहित्यिकाला पत्रकाराला जे समाज परिवर्तनाच्या चळवळीत काम करतात किंवा त्याला प्रोत्साहन देतात अशा परिवर्तनवादी साहित्यिकाला पारितोषिक देऊन त्याचा आम्ही गौरव गेली 30-40 वर्ष करतो आहोत। यावेळचा पुरस्कार हा निखिल वागळे यांना देण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमाचा नेहमी म्हणजे दरवर्षी आमच्या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हातनं तो कार्यक्रम आम्ही दरवर्षी करत आलेलो आहोत। यावेळच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आमच्या चळवळीतले आणि आमच्या संघटनेचे उपाध्यक्ष प्राध्यापक जवाहर राठोड हे औरंगाबादचे प्राध्यापक आहेत आणि यांनी डोंगरात जे ढोल या नावाचा त्यांचा कविता संग्रह आहे त्याच्यामध्ये पाथरवट नावाची कविता आहे त्या कवितेचं निरूपण पवार साहेबांनी काही संदर्भासाठी वापरलं। आता ते जे वापरलं त्याच्यामुळे भाजपनं त्यांच्यावरती असा हल्ला केला आहे की जसं काही ते शरद पवारांचं म्हणणं आहे। आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो आहे की हे शरद पवारांचं म्हणणं नाही आहे, शरद पवारांना रेफरन्स दिला त्या कवितेचा। आता कवीची कविता सांगणं एखाद्या याच्यामध्ये गैर काय मला कळत नाही। ती छापून आलेली कविता आहे, ती आज नाही 25 वर्षापूर्वी छापून आलेली कविता आहे। गेली 25 वर्षे महाराष्ट्राला ही कविता ते ऐकवत आहेत आणि ती याच्यासाठी ऐकवत आहेत की ही मागं पडलेली माणसं काय म्हणतात ते ऐका। म्हणजे या भद्र समाजाला ते सांगतायत की हे म्हणतायत काय ते ऐका, यांचं म्हणणं ऐका, म्हणजे आमचं म्हणणं ऐकण्याच्यासाठी त्यांनी तो रेफरन्स दिला। याच्यामध्ये भाजपच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही। मग जर भाजपच्या पोटात दुखत असेल तर माझं म्हणणं असं आहे की भाजप हा परकी यांचा पक्ष आहे, तो सखी यांचा पक्ष नाही। ब्राह्मण या देशातले नाहीत, ब्राह्मण हे बाहेरून आलेले आहेत। हे लोकमान्य टिळकांनी सुद्धा लिहिलेलं आहे की ब्राह्मण बाहेरून आलेले आहेत, खैबर खिंडीतनं आलेले आहेत। ते एतदेशीय नाहीत, ते भूमिपुत्र नाहीत, ते आक्रमक म्हणून आलेले आहेत, मुस्लिमांच्या आधी आले, खून आले, शकून आले, तसे हे आले, त्या हे आक्रमक आहेत। आणि यांनी हिंदू नाही, ब्राह्मण हिंदू नाही, मी पुन्हा पुन्हा सांगतोय ब्राह्मण हिंदू नाही, ते वैदिक आहे, त्यांचा वैदिक धर्म वेगळा आहे, पण तो चालणार नाही हे लक्षात आल्यावरती सिंह मोडून वासरात घुसायचं। म्हणून त्यांनी आम्हाला सगळ्यांना हिंदू शब्द वापरला आणि त्याच्यावरती ते आम्हाला सगळ्यांना गुलाम करून आमच्यावरती ते राज्य पिढ्यानपिढ्या करत आलेले आहे। त्याच्यामुळे ते शरद पवारांचं सारखं त्यांना टोचते, अरे आम्ही तुमच्या देवाचे बाप आहोतच, मी सांगतो ना होय, ब्रह्मा विष्णू महेश सरस्वती असो का कुठलाही तुमचा 33 कोटी देव असो, त्याचे बाप आम्हीच आहोत।